नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत गाय गाभण राहत नाही व गाय गाभण का राहत नाही याची कारणे लक्षणे आणि उपचार तर मित्रांनो गायीमध्ये एक इंडोमेट्रायटिस किंवा मेट्रायटिस नावाचा आजार असतो तो जार व्यवस्थित न पडल्यामुळे किंवा जनावरांच्या बसण्याची जागा जी आहे ती जंतू रहित जागा असल्यामुळे जनावरांच्या गराबाच्यामध्ये इन्फेक्शन होत असतं आणि जनावरांचा जार मध्ये अडकत असतो किंवा जनावरच्या गर्भाशयामध्ये अगोदर व्याल्यानंतर गाईचा जार पूर्णपणे न पडणं त्याच्यामुळं ही गर्भाशयामध्ये इन्फेक्शन होत असतं आणि ते इन्फेक्शन झाल्यामुळं जनावर रिपीट रिपीट, रिपीट हिटवर येत असतं व जनावर गाभण राहत नाही पण शेतकरी मित्रांनो यावर योग्य ते उपचार केले तर जनावर शंभर टक्के गाभण राहू शकतं आणि गर्भाशयामध्ये मे इंडोमेट्रायटीस असेल तर इंडोमेट्रायटिस हा आपल्याला हात डॉक्टरांनी हात टाकल्यानंतर लवकर लक्षात येत नाही पण जरी गर्भाशयाची स्थिती एकदम सुरळीत राहते गर्भाशयाचा आकारही सारखा राहतो पण तरीही त्याच्यामध्ये जंतुसंस्कार झालेला असतो आता तो जंतुसंसर्ग कसा प पाहणार तर आपल्याला जनावरांना जेव्हा गाय म्हैस माझावर येते तेव्हा गाई म्हशीने हीट दाखवला तर आपल्याला त्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये इन्फेक्शन दिसतं म्हणजे सोडबरोबर आपल्याला सोड भुरका वाटणं गढूळ वाटणं रंगविरहित वाटणं असा जर बळस गाईने टाकला तर असं समजून घ्यायचं की तिला इंडोमेट्रायटिस झालेला आहे आणि बरेच जनावर हे इंडो इंडोमेट्रायटीसमुळे गाभण राहत नाही आता इतरही अनेक प्रकार असते गाभण राहणं म्हणजे नुसता गर्भाशयाचा दाह झाला म्हणून गाभण राहत नाही असं म्हणता येणार नाही त्याच्यामध्ये जनावरच्या घटका शरीरामध्ये काही घटकाची आवश्यकता राहत असते कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम आयरन झिंक असे वेगवेगळ्या घटकांची आवश्यकता राहत असते आणि ते घटक जर शरीरासाठी व्यवस्थित नसले तर तरीही जनावर आपलं गाभण राहू शकत नाही तर मग आपण जनावरांचे शरीरातले घटक हे मिनरल मिक्सचर वगैरे देऊन आपण भरू शकतो किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इंजेक्शन वगैरे देऊन त्याच्यात शरीरातले घटक भरू शकतो त्याचं एक तिसरं कारण म्हणजे असं आहे की जनावराच्या शरीरामध्ये जे हार्मोन लेवल आहे जे गर्भधारणेसाठी आवश्यक हार्मोन्स आहे ते कमी प्रमाणात सत्रावले जातात त्यामुळे हे जनावर गाभण राहत नाही पण आपला विषय कोणता आहे की आपला विषय आहे गर्भाशयाचा दाह गर्भाशय इंडोमॅट्रायटिस किंवा मॅट्रायटीस असा जर जनावराच्या शरीरामध्ये आजार असेल आणि त्यामुळं जर जनावर गाभण राहत नसेल तर आपल्याला योग्य तो उपचार करून जनावरला गाभण ठेवता येतं पण मित्रांनो हे शेतकऱ्यांनीही जनावरांचे लक्षणे जाणून शेतकऱ्यांनासुद्धा त्याची माहिती कळायला पाहिजेत जेव्हा डॉक्टरांना आपण फोन करतो त्यावेळेस आपण तो सोट जो गाईने टाकलेला सोट आहे तो एका स्वच्छ कापडावर त्याच्यावर धरून ठेवावा आणि ते, ते डॉक्टरना आपल्या डॉक्टरांना दाखवून घ्यावा म्हणजे बरेच आजार हे डोळ्यांना दिसणार न दिसणारे असतात किंवा डोळ्यानेच त्याचे लक्षणे समजतात हात टाकून समजत नाही तर ते, ते आपण जाणून घ्यायला पाहिजे ज्या गायी ना इंडोमेट्रायटीस असतो तो सहसा संसर्गामुळे झालेला असतो किंवा रिपीट रिपीट हात टाकणे एखादा वाजवळ त्या गाईवर उडणे समजा त्याच्यामुळे ही जनावरांमध्ये गर्भाशयाची इन्फेक्शन होऊ शकते तर जनावर गाई म्हशीच्या गर्भाशयामध्ये जर संसर्ग झाला किंवा मेट्रायटिस नावाचा आजार जर झाला तर त्या जनावरांसाठी आपण एक उपचार म्हणून जनावरांना लिकझेन्हायू किंवा ओडीन आयु किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अजून सिप्लक्स टी झेड नावाचा आयु आपण हे गर्भाशयामध्ये जनावरांना सोडू शकतो त्यानंतर जनावरला अँटीबायोटिकचे इंजेक्शन देऊन गर्भाशयाची सूज कमी करण्याचे इंजेक्शन देऊन व गर्भाशयातील घाण बाहेर पडण्यासाठी काही औषधीचा उपचार करून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि तो उपचार जो आहे तो प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करून घेणे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण ह्या जर जनावरला ट्रीटमेंट करून घेतली तर एकवीस दिवसांना पुन्हा जनावर माझर येईल त्यावेळेस आपण जनावरांना कृत्रिम रेतन करू शकतो किंवा नैसर्गिक रेतन आपण करू शकतो आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के तुमचं जनावर मित्रांनो कंचू होऊ शकतं ब मित्रांनो बरीच जनावरं अशी असतात की गर्भाशयाच्या दाह झाल्यामुळे ती गाभण राहू शकत नाही पण योग्य ती ट्रीटमेंट केली तर जनावर तुमचं निश्चितच गाभण राहील त्यामुळं आपल्या जनावरांना योग्य ती ट्रीटमेंट करून घ्या व आपले जनावर कन्झ्यू करून घ्या धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर करा आणि हाच व्हिडिओ इतर शेतकऱ्यालाही शेअर करा धन्यवाद